एज्युकेशन काय झालं? माझं झालेले एमबीए झाले. आरटीओमध्ये जी नोकरी भेटेल ती केली. आरटीओ नोकरी इंजिनियर लागतो. आरटीओ बनायला इंजिनिअरिंग लागतं, पण या साहेबांनी एमबीए केलंय. या तोतया आरटीओची पोलिसांनी चांगलीच फिरकी घेतली आहे. नकली आरटीओ बनून हा पट्ट्या थेट आरटीओ कार्यालयात घुसला. मग याची नंतर अशी अवस्था झाली. बीडच्या आरटीओ कार्यालयात एक तोतया आरटीओ अधिकारी दाखल झाला, पण तिथल्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला आणि त्यानंतर काय घडलं तुम्हीच पहा. माझं झालेले एमबीए झाले. जी नोकरी भेटेल ती केली. आरटीओ नोकरी इंजिनियर लागतो. हो, पण तरी पण मी प्रयत्न केले काय नाही. इंजिनियर नसताना झाले नाही. इंजिनियर सोबत नाही ते म्हणले मला. मी आर टी अंबाजोगाईचा. बर बर ठीक आहे. स्वतंत्र काम असेल. माझं काम आहे. गाडी टोटल लॉस झालेली आहे. आपण अंबाजोगाईच्या आरटीओ कार्यालयात असल्याचं या तोतया अधिकाऱ्याने सांगितलं. या तोतयाने काही अधिकाऱ्यांची नावेही अगदी बरोबर सांगितली, पण याला ज्यावेळी शिक्षणावरून प्रश्न विचारला आणि अंबाजोगाई आरटीओ कार्यालयात याच्याबद्दल विचारपूस झाली, त्यावेळी याचं बिंग फुटलं. राहुल नाईकवाडे असं या तोतया आरटीओ अधिकाऱ्याचं नाव. याच्या विरोधात आता बीड ग्रामीण पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या घटनेची बीड शहरात एकच चर्चा आहे. बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.